सहकारी सूत गिरणी कोठे उभारण्यात आली महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली तर इचलकरंजी या ठिकाणी उभारण्यात आली लक्षात ठेवा इचलकरंज या ठिकाणी महाराष्ट्रातील सहकारी आली पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांचं केंद्रीकरण टिंबटिंब मध्ये झाले राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं कुठं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठं बेलापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे कुठं बेलापूर पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना साखर कारखाना कोणत्या गावामध्ये कोणता सहकारी तर हा लोणी या ठिकाणी उभारण्यात आला सहकारी पुढचा प्रश्न आहे बघा पाचोरा येथे टिंबटिंब निर्मितीचा कारखाना आहे कुठं पाचोरा या ठिकाणी तर वनस्पती तूप निर्मितीचा कारखाना कुठे बघा पाचोरा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शुद्धीकरण कारखाने कोठे आहेत काय प्रश्न आहे महाराष्ट्रातील शुद्धीकरण कारखाने कुठे आहेत तर बघा या ठिकाणी तुर्भे या ठिकाणी महाराष्ट्रामधला शुद्धीकरण कारखाना आहे त्यानंतर बघा पनवेल रसायनी टिंबटिंब उद्योगधंदे उभारलेले आहेत पनवेल रसायन येथे कोणते उद्योगधंदे उभारलेले आहेत तर राईट आन्सर आहे रसायनाचे उद्योगधंदे पनवेल या ठिकाणी काय केले उभारण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे बल्लापूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणती बल्लापूर कागद गिरणी तर ही बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर कागद गिरणी स्थित आहे कुठं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न काय पहा पुण्याजवळ टिंबटिंब येथे कागद गिरणी आहे पुण्याजवळ टिंबटिंब येथे तर बघा मुंढवा या ठिकाणी बघा कागद गिरणी आहे कुठं मुंडवा या ठिकाणी कागद गिरणी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पेट्रोलियम शुद्धीकरण कारखाना टिंबटिंब या ठिकाणी आहे कोणता पेट्रोलियम तर पेट्रोलियम शुद्धीकरण कारखाना तुर्भे या ठिकाणी स्थित आहे कुठं तुर्भे या ठिकाणी स्थित आहे नेक्स्ट आहे बघा थळवायु शेत टिंबटिंब टिंब येथे कारखाना आहे थळवाय शेत टिंबटिंब म्हणजे थळवायु शेत या ठिकाणी कोणता कारखाना आहे असं विचारलं आपल्याला तर खत कारखाना आहे बघा कोणता खत कारखाना थळवायू शेत या ठिकाणी खत कारखाना आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे <anchodhi> बघा <_nayin> दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद प्रदेश हा कोणत्या प्रकारची वने दाखवतो गडद प्रदेश हा कोणत्या प्रकारची वने दाखवतो तर हा जो काय प्रदेश आहे हा निम सदाहरित वने दाखवतो कोणता निम सदाहरित वने पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये जंगल व प्राणी आहेत आता कोणत्या प्रदेश आपल्या सगळ्याला माहिती आहे विदर्भ त्या ठिकाणी बघा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात त्या ठिकाणी बघा विदर्भ मोडतो त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आणि प्राणी आहेत विदर्भामध्ये टोटल किती बघा अकरा जिल्हे आहेत नागपूर आणि अमरावती पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान विदर्भामध्ये मोडत नाही विदर्भामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान मोडत नाही तर यापैकी कोणतंच नाही बघा सगळे विदर्भामधले आहेत नवे गाव गुगमल गा पेचे नागपूरमध्ये बघा हे सगळ्या राष्ट्रीय कुठे आहेत बघा स्थित तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलमध्ये जर अन्य अकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे या ठिकाणी बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या सबस्क्रिप्शनच्या लिंक टाकलेल्या आहेत यामध्ये बघू शकता लवकरच किमती वाढणार आहेत कशा वाढणार आहेत या ठिकाणी बघा दहा टक्केपर्यंत किमती वाढणार आहेत ज्यांना ज्यांना सहा महिने बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्यांनी घेऊन टाका या ठिकाणी आपला कोडे बघा ए आर बी बावीस हा काय आपला कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे सबस्क्रिप्शन घेऊ शकता नंतर किमती वाढणार आहेत सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन बघा चार हजार सातशे पंचवीस आणि बारा महिन्याचे पाच हजार सातशे पंच्याहत्तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लगेचच्या लगेच घेऊन टाका कारण की, का की बघा किमती वाढणार आहेत सगळ्या लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत कंबाईन एक्झाम ग्रुप सी एक्झाम आणि राज्य सेवा एक्झाम या सगळ्यांसाठी तुम्हाला उपयुक्त असं सबस्क्रिप्शन असणार आहे तुम्ही बाहेर जर क्लास लावले मित्रांनो नव्हतं बाहेर क्लासची फी भरपूर आहे परंतु तुम्हाला घरबसल्या या ठिकाणी एकदम माफक फीमध्ये शिकवण्यात येणार आहे त्याचप्रकारे सरळ सेवा भरती म्हणजेच महाराष्ट्र भरती एक्झाम यामध्ये सुद्धा वाढ होणारे पाच पाच टक्के नाही त्यामुळे मित्रांजा रुज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्याने घेऊन टाका याची सुद्धा लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा पोलीस भरती आता तलाठी भरती सुद्धा निघणार आहे तलाठी भरती त्यानंतर पोलीस भरती सरळ सेवेच्या जेवढ्या भरती असतात त्या सगळ्या सबस्क्रिप्शनमध्ये आपल्याला अवेलेबल आहे याची सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे या ठिकाणी चार हजार सातशे पंचवीस आणि बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर लगेचच्या लगेच तुम्ही आपला कोड यूज करून ए आर बी बावीस हा आपला काय बघा रेफरल कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे सबस्क्रिप्शन घेऊ शकता स्थित आहेत पुढचा प्रश्न काय बघा नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो नैऋत्य मान्सून कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो आपल्याला विचारलाय तर बघा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो कशा प्रकारचा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी लोकसंख्या ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थिती आहे कोणत्या गडचिरोली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सर्वात अधिक आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वत क्षेत्रात कोणती आदिवासी जमात आढळत नाही सह्याद्री पर्वत तर गोंड ही आदिवासी जमात त्या ठिकाणी आढळत नाही कोणती आदिवासी जमात गोंड पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अति मागास जमात म्हणून जाहीर केली राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक बी माडिया गोंड कोणती जमात ती मांडिया गोंड जमाती पुढचा प्रश्न आहे बघा सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे तर बघा सर सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे बघा ती अकरा कोटी तेवीस लाख इतकी किती अकरा कोटी तेवीस लाख पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किती किलोमीटर आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर हा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस विचारलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात खरीप हंगामातील टिंबटिंब या पिकाचं हां सर्वात जास्त क्षेत्र आहे खरीप हंगामातील टिंबटिंब या पिकाचं सर्वात जास्त क्षेत्र आहे तर तांदूळ या पिकाचं बघा सर्वात जास्त क्षेत्र आहे कोणत्या तांदूळ या पिकाचं पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये तृर्णधान्याचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं महाराष्ट्रात तृर्णधान्याचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या उत? जिल्ह्यामध्ये होतं तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तृर्णधान्याचं सर्वात जास्त उत्पादन होतं बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये रब्बी पिकाचं सर्वात कमी क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी क्षेत्र हे कोणते आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी क्षेत्र आहे रब्बी पिकाचं सर्वात कमी क्षेत्र कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न काय पहा महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकवणाऱ्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो वेगवेगळ्या प्रकारची फळे तर अहमदनगर जिल्ह्याचा बघा याच्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो कोणता अहमदनगर पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामध्ये ऊसाचं सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या विभागामध्ये आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊस पिकवला जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊस पिकवला जातो महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात लोह खनिज दृष्ट्या कोणता जिल्हा समृद्ध आहे महाराष्ट्रात लोह खनिज दृष्ट्या कोणता जिल्हा समृद्ध आहे तर पहा या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा हा बघा समृद्ध आहे कोणता चंद्रपूर जिल्हा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये टिंबटिंबचे साठे उच्च प्रतीचे आहेत महाराष्ट्रामध्ये टिंबटिंबचे साठे उच्च प्रतीचे आहेत तर बघा बॉक्साइडचे साठे बघा उच्च प्रतीचे आहेत कोणते बॉक्साइडचे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये जांबा खडं काढवतो महाराष्ट्रात प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये मध्ये जांभा खडं काढवतो तर कोकणामध्ये बघा आपल्याला जांबा खडं काढवतो कुठं महाराष्ट्रातील कोकणामध्ये जांबा खडं काढवतो पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपत्ती टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आढळते तर कोणत्या आहे बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळते कुठं चंद्रपूर विदर्भामध्ये त्याच्यानंतर हे बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली होती को खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्तावन्न बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली होती लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तावन्न ला आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि लाईक करा व्हिडिओला मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला या ठिकाणी युजफुलच व्हिडिओ टाकले जातील पुढचा प्रश्न काय बघा पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतातील कोणत्या दोन राज्यांनी केला होता राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी बघा पंचायत राजचा सर्वप्रथम काय केला होता भारतामध्ये स्वीकार झाला होता राजस्थान आणि आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण होते आपल्याला विचारले तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड हॉब हाऊस कोण होते लॉर्ड हब हाऊस हे या केंद्राचे अध्यक्ष होते किंवा या विकेंद्रीकरणाचे अध्यक्ष होते नेक्स्ट बघा महाराष्ट्रात पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात तर पन्नास टक्के जागा राखीव असतात बघा पंचायत राजमध्ये पुढचा प्रश्न बघा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने मिळाला लक्षात ठेवा राज राज पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने मिळाला कितव्या त्र्याहत्तरव्या पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेचे कलम चाळीस हे खालीलपैकी कशाशी संदर्भामध्ये राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी पंचायत राज याच्या संदर्भामध्ये कलम चाळीस हे बघा कशा संदर्भामध्ये पंचायत राज पुढचा प्रश्न आहे बघा ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात ग्रामपंचायतीमध्ये तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सात ते सतरा किती सात ते सतरा इतके काय असतात सभासद असू शकतात पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतं ग्रामपंचायतीच्या अनु अनुदानास मान्यता कोण देतं तर बघा पंचायत समिती ही काय करते याला मान्यता देते कोण पंचायत समिती ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर विभागीय आयुक्ताला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे बघा कोणाला विभागीय आयुक्त यांना पुढचा प्रश्न आहे बघा गावाच्या विकासासंबंधित अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती गावाच्या विकासाच्या संबंधित अंतिम निर्णय घेणारी तर राईट आन्सर आहे बघा ग्रामसभा कोण आहे ग्राम ग्रामसभा पुढचा प्रश्न आहे ग्रामसेवकाची निवड कोण करतं काय प्रश्न आहे ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोण करतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी जिल्हा निवड मंडळ कोण करतं बघा ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड मंडळ करत असतं पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतं ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतं एकदम आय एम पी प्रश्न आहे याचा राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी ग्रामसेवक हा जबाबदार असतो कोण असतो ग्रामसेवक नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ग्रामसभेचं सदस्य राहण्यासाठी वय किती बघा अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचं किती अठरा नेक्स्ट आहे बघा ग्रामपंचायत संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंबमध्ये मध्ये करण्यात आली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कलम चाळीसमध्ये करण्यात आले किती कलम चाळीसमध्ये करण्यात आली पुढचा प्रश्न बघा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कार्य करतो याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार गट विकास अधिकारी पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कार्य करतो तर गट विकास अधिकारी पुढचा प्रश्न आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी जिल्हा परिषद काय करते बघा मंजूर करतं कोण जिल्हा परिषद पुढचा प्रश्न आहे बघा सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात तर कोण असतात विस्तार अधिकारी असतात ऑप्शन क्रमांक विस्तार अधिकारी असतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना टिंबटिंबमध्ये झालेली महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना टिंबटिंबमध्ये मध्ये झाली तर एकोणीसशे साठमध्ये मध्ये बघा जिल्हा परिषदेची स्थापना झाली किंवा एकोणीसशे साठमध्ये मध्ये नेक्स्ट हे बघा जिल्हा परिषदेमध्ये टिंबटिंब विषय समित्या असतात राईट आन्सर बघा नऊ विषय समित्या असतात किती नऊ पुढचा प्रश्न बघा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी खालीलपैकी कोण असतो तर बघा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो लक्षात ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी आय एम पी प्रश्न आहे पेपरमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण अनअकॅकडमीची लिंक टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही अनअकॅडमी ॲप डाऊनलोड करा त्यामध्ये सी कॅटेगरी सिलेक्ट करा त्यामधून तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि मित्रांनो आता या चॅनलवरती चालू घडामोडी दररोजच्या चालू करायची का नाही तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये हो टाईप करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला किती तळमळे शिकण्याची ज्यांना ज्यांना वाटत असेल चालू घडामोडी चालू कराव्यात त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये येस चालू करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या यावरती आता आपल्याला रेग्युलर व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत